रमेश जी, तुम्ही कारगावचे उपसरपंच आहात. गावामध्ये पाणी, रस्ते, इलेक्ट्रिसिटी या मुख्य समस्या असतात. मुख्य नीड असते गावाची. काय फोकस राहणार आहे सध्या? लाईनसाठी आम्ही सोलरचा टाकला आहे, सोलर प्लांट म्हणून बोरवेलला. आणि रस्त्याचे ठराव बी दिले आहे आणि रस्ते बी चालू आहे. 14 वित्तमधून काही केले आणि काही आमदानी दिले आहेत. काम चालू आहे आता बी. पाण्यावर काही विशेष भर? पाण्यावर पाईपलाईन आमच्या गावाला म्हणजे सध्या चेंज करणं आवश्यक आहे. ते आलं होतं आमच्याकडे ठराव 12 लाखाचं काहीतरी मंजूर, पण 12 लाखात काही अगदी होत नव्हतं. त्यांच्यामुळे 30-32 लाखाचं आहे ते इंजिनिअरच्या हिशोबानं ते टाकलंय करायसाठी. इलेक्ट्रिसिटीवर, इलेक्ट्रिसिटी प्रॉपर आहे का गावामध्ये? काही लोड शेडिंगचा प्रॉब्लेम वगैरे? हा, 8 तास फक्त 3 फेज राहते, नंतर सिंगल फेज राहते. ठीक. गाव स्वच्छ सुंदर राहावे यासाठी काय अभियान राहील? आमच्या ते हागणदारी मुक्तवर संडासचे टाकले स्कीम. सध्या 2 वर्ष संडास बाकी आहे कारगावला. ते पाठवले आहे आम्ही. आता 1 वर्ष झालं, अजून येवाले आहे ते पंचायत समितीकडून. ते वाढवण्यासाठी पाठवले आहे. कचरा कुंडींची व्यवस्था वगैरे आहे का? व्यवस्था केली आहे आम्ही, 6 महिने झाले. आता स्मार्ट म्हणून देवाला खर्च केला आहे. तर गावातला जो संपूर्ण जो कचरा, याची विल्हेवाट कशी लावता तुम्ही? ते आपला कंपोस्ट खत म्हणून टाके बांधण्याचा प्लॅन केला. इकडे साईडला जागा आहे आमच्या गावाच्या बाहेर, टाके बांधून सगळ्याला नाही का कंपोस्ट खत तयार करायसाठी जागा दिली आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय अवेअरनेस आहे? सध्या देखरेख नाल्यावर चालू आहे. नाल्याचं पाणी जमा नाही राहणे, कोणतं संग्रह असेल तर क्लिअर करणे आणि नाल्या साफ करणे आणि फवारणी चालू आहे. सौंदर्यकरण करण्याचा काही असं विचार आहे का काही? हो, सौंदर्यकरण ते जिम लावली आहे आम्ही. आपला नर्सरी म्हणून आहे, ते ती जिम लावली आहे. तेथी सध्या गार्डन बनवायचे प्लॅन चालू आहे. तिथे ठीक आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.